मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे औरंगाबाद मध्ये आज राज ठाकरे यांची तोफ धडाडणारे राज ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर मुंबईत सोमय्या मैदानावर भाजपची पोलखोल सभा होणार आहे. इथं भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर प्रहार करणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आज दोन्ही बाजूंनी टीकेचा भडीमार होऊ शकतो, कारण औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होती आहे तर मुंबईमध्ये भाजपची पोलखोल सभा होणार आहे. इथं भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर टीका करणार आहेत. औरंगाबादमध्ये मनसेची तर मुंबईमध्ये भाजपची सभा होती आहे. महाराष्ट्र दिनी आज महाविकास आघाडी सरकारवर दोन्ही बाजूंनी टीकेची तोफ धडाडू शकते. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा आहे. भाजप या पोलखोल सभेतून मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवणार आहे. तर औरंगाबादमध्ये सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेमुळेच राज्यातलं वातावरण गेले काही दिवस तापलेलं आहे, त्यामुळे औरंगाबादमधल्या सभेमध्ये राज ठाकरे आज काय काय बोलता आहेत, काय नेमकं कोणती टीका करतायत याकडे लक्ष असेल. तर मुंबईमध्येही भाजपची पोलखोल सभा असणार आहे. मुंबईतल्या सभेमध्ये मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर ते प्रहार करणार आहेत. दरम्यान औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी नेमकं काय वातावरण आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आता आपल्याबरोबर औरंगाबादमधून आहेत. विशाल, औरंगाबादमध्ये सभा होती राज ठाकरे यांची, या सभेवर बरीच टीकाही झाली, सभा होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, विशेषतः परवानगीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि अखेर ही सभा होते आहे. काय नेमकं वातावरण आहे आत्ता? हिमाली, परवानगी राटल्यानंतर आता खोय औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होते आणि थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होईल. खरं तर 7 ते 8 दिवस पोलिसांनी परवानगी नाट्याचा पूर्ण अंक सुरू होता, मात्र आता तो संपला आणि राज ठाकरेच्या सभेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मोठ्या संख्येनं मराठवाड्यातनं लोक औरंगाबादमध्ये सांस्कृतिक मैदानावर दाखल होत आहेत. बरीच नेते मंडळी सुद्धा इथं दाखल झालेली आहेत. आपल्यासोबत शालिनी ठाकरे मॅम आहेत, त्यांना विचारूया. खरं तर खूप जास्त टीका झाली सुरुवातीला तुमच्या सभेवर, सभा होणार नाही इतकं सगळा संभ्रम निर्माण झाला, आता सभा होतीये, या सगळ्यातनं हिंदुत्वाची एक नवी सुरुवात तुम्ही सांगताय, काय साध्य होतंय? आदरणीय राजसाहेबांच्या प्रत्येक सभेनंतर खूप टीका होतेच, आणि पण जे विरोधकांकडनं टीका होते आणि लोकांकडनं समर्थन मिळतो, प्रतिसाद मिळतो, हेच वैशिष्ट्य आहे त्यांच्या सभेचं. आजही आम्ही अपेक्षा करतोय की खूप ऐतिहासिक सभा होईल आणि जे सगळ्यांचे मनात प्रश्न आहेत ते आदरणीय राजसाहेब त्यांना उत्तर देतील. तुमच्या सभेवर कोणी दादा कोंडकेचं म्हणतंय, कोणी मनोरंजन म्हणतंय, कोणी सोंगाड्या म्हणतंय, कोणी सुपारीवाद सभा म्हणतंय आणि शिवसेनेकडनं अशी शेलकी टीका तुमच्या सगळ्यांवर सुरू आहे. मला असं वाटतंय की जेव्हा ज्या प्रकारे आज तुम्ही बघतायत की लोकांचा प्रतिसाद मिळतोय, लोक साहेबांना भेटायला येत आहेत, त्यांच्या सभेमध्ये जे गर्दी होते आहेत आणि ज्या प्रकारची प्रतिक्रिया येते आहेत, ते सगळं चित्र बघून सगळ्यांच्या मनात काहीतरी एक ते घाबरलेले दिसत आहेत आणि त्यामुळे इतकी खालच्या दर्जाची टीका होते आहेत त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही आहे. पण या सभेच्या आधी एक वातावरण असं दाखवण्यात आलं की तुमची सभा होणार आणि त्यानंतर वेगळेच मुद्दे पुढे येणार आणि वातावरण सुद्धा खराब होणार औरंगाबादचं. 4,000 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आले, खरंच अशी काही भीती आहे मनसेची? आम्हाला तर कधीच कुठली भीती वाटत नाही, आम्हाला तर सवय झालेली आहे या सगळ्या गोष्टी. तर पण विरोधकांना वाटते आहेत हे त्यांचा प्रश्न आहे. फक्त एवढं सांगेन की जे मुद्दे आदरणीय राजसाहेब घेतात, कुठेतरी समोरचे जे आज सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांना त्या सगळ्या मुद्द्यांचं विसर पडलेले आहेत आणि आज जो प्रकारचं मतदारांसोबत त्यांनी विश्वासघात केलेला आहे ते मतदार आणि लोक तरी विसरणार नाही. पण तुमचं हिंदुत्वच मुळात डुप्लिकेट असल्याचं शिवसेना सांगते. हिंदुत्व आमचं नवीन नाहीये, आदरणीय राजसाहेबांच्या रक्तात हिंदुत्व आहे, नेहमी आदरणीय राजसाहेबांनी तशीच भूमिका घेतलेली आहे. मराठी माणूस माणसाची भूमिका आणि हिंदुत्वाची भूमिका एक नक्कीच. विशाल, एकूणच मनसेची जोरदार आणि जय्यत तयारी झालेली दिसून येते आहे औरंगाबादमध्ये. आणि आता आपण जाणार आहोत मुंबईमध्ये. मुंबईत गणेश कवडे आहेत जिथे भाजपची पोलखोल सभा होणार आहे. गणेश, काय सध्या वातावरण आहे? उजव्या आणि डाव्या बाजूला असलेल्या